शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन करतात. दूध आणि मांस या दोन्हीसाठी पशुपालन केलं जातं. गेल्या काही वर्षात पशुपालन व्यवसायात झपाट्यानं बदल झाला आहे. शेतकरी नवनवीन ज्ञान मिळवण्याकरता आणि एकूणच या संदर्भामध्ये काय अधिक चांगलं करता येईल याकरता भंडारा जिल्ह्यामध्ये पशुपक्ष्यांचं प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया. भंडारा जिल्ह्याच्या मानेगावात पशुपक्षी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात शैवाल, गीर, थारपारकर, गावलाड, खिलार, रेड सिंधी, जर्सी, हॉर्स्टन, फ्रिझन या जातीच्या गायी शेतकऱ्यांचं आकर्षण ठरल्या. एकाच ठिकाणी गायीच्या विविध जाती शेतकऱ्यांना पाहता आल्या. आपल्या देशी गोवंशामध्ये पण 14 ते 16 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत. रेड सिंधी आहे, सायवाल आहे, राठी आहे, कपिला आहे. हा जो भारतीय गोवंश आहे हा गोवंश 14 ते 15 लिटर पर्यंत दूध देतो आणि त्याची जी क्वालिटी आहे ती A2 A1 मिल्क पेक्षा डबल आहे, A2 मिल्क आहे. गायींप्रमाणे जाफराबादी आणि मुर्रा या म्हशीच्या जातीही शेतकऱ्यांना पाहता आल्या. सध्या शेळी मेंढी पालनाला चांगले दिवस आले असून या प्रदर्शनात उस्मानाबादी, बारबेरी आणि सिहोर या जातीच्या शेळ्यांना पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. तर कुक्कुट पालक कडकनाथ कोंबड्याविषयी आवर्जून माहिती घेत होते. बळीराजासोबत शेतात राबणारा सर्जाराजा, रेडे आणि अश्वांच्या विविध जातींचाही पशु प्रदर्शनात समावेश होता. पशु प्रदर्शनी ही फायदेमंद आहे आणि या पशु प्रदर्शनीपासून आपल्याला काही सर्व काही शिकायला मिळतो. नवीन नवीन पद्धतीचे जनावरं येतात, त्याच्यामुळे आपल्याला कशी जनावराची ठेवण वगैरे ठेवू शकतो हे शिकू शकतो. दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. पशुपालनातून शेतकऱ्याला आर्थिक बळ मिळेल अशी अपेक्षा जानकर यांनी व्यक्त केली. आपल्या देशी गोवंशामध्ये पण 14 ते 16 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत. रेड सिंधी आहे, सायवाल आहे, राठी आहे, कपिला आहे. हा जो भारतीय गोवंश आहे हा गोवंश 14 ते 15 लिटर पर्यंत दूध देतो आणि त्याची जी क्वालिटी आहे ती A2 A1 मिल्क पेक्षा डबल आहे, A2 मिल्क आहे. पशु आहार उत्पादक कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. भंडारा पशुवैद्यकीय रुग्णालयानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. आज भंडारा जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात पशुपालकांची संख्या मोठी आहे. या प्रदर्शनामुळे पशुपालकांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच मदत मिळणार आहे. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा.